ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण नजीक मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टची तीव्रता इतकी मोठी होती की त्यामुळे मोहनी आंबिवली तिप्पन्नानगर एनआरसी कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरांना मोठे हादरे बसले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ब्लास्ट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे. नागरिकांच्या जीवितला धोका असल्यानं ब्लास्टिंग थांबवलं पाहिजे, नाहीतर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. काल सायंकाळी 7 वाजता एनआरसी कॉलनी परिसरात मोठा ब्लास्ट झाला, त्यामुळे नागरिकांच्या घरांना हादरे बसले. नागरिक भयभीत होऊन घराबाहेर आले. या प्रकरणी नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे हा प्रकार कथित केला. त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक पाटील यांना सूचित केलं. माजी नगरसेवक पाटील शिवसेना पदाधिकारी अंकुश जोगदंड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. माजी नगरसेवक पाटील यांनी आरोप केलाय की एनआरसी कंपनीची जागा लिलावात ज्या उद्योग समूहाने घेतली आहे, या उद्योग समूहाकडून त्या ठिकाणी विकासाचं काम सुरू आहे, त्यासाठी हे ब्लास्ट केले जात आहेत, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, नागरिक भयभीत झाले आहेत. महानगरपालिकेने एनआरसी कॉलनीतील घरे धोकादायक असल्याचं सांगितलंय. ती घरे पाडली जात आहेत. कामगारांची थकीत देणी एनआरसी कडून मिळालेली नाहीत. थकीत देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत विकासक ब्लास्टिंग करत आहेत. हे ब्लास्टिंग बेकायदेशीर असल्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांनी सांगितलं की महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरांना नोटिसा लावल्या. घरे धोकादायक असल्याचं सांगितलं. त्या नोटिसांमध्ये अदानीने पर्यायी घरे द्यावीत असं म्हटलंय. त्यांच्याकडून पर्यायी घरांची व्यवस्था न करता त्यांना वाटेला लावण्याचा प्रकार केला आहे. ज्या घरात नागरिक राहत आहेत त्यांना त्या ब्लास्टिंगचा हादरा बसल्याने ते नागरिक घाबरले आहेत. हे प्रकार जर थांबवले गेले नाही तर नागरिक रास्ता रोको आणि प्रसंगी रेल रोको आंदोलन करतील असा इशारा दिलाय. काल साधारण 7 वाजता येथील सर्व माझ्या एनआरसी कॉलनीतील माझे सर्व कामगारांच्या वतीने आणि येथील स्थानिक महिला यांनी मला फोनद्वारे माहिती दिली की साधारण 6:45 ते 7 दरम्यानमध्ये येथे विकासक आहे अदानी ग्रुप यांच्या कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झाला आणि त्याचे हादरे पूर्ण माझ्या एनआरसी कॉलनीमध्ये जे सर्व कामगार राहतात यांच्या बिल्डिंगला लागले आहेत आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. परंतु मी काही कामानिमित्त मुंबईला असल्या कारणाने त्वरित इथं पोहोचू शकलो नाही आणि त्यांना मी सांगितलं की उद्या मी त्वरित आपल्या भेटीला येत आहे आणि मी येऊन आज पाणी केले असता इथे आपण बघतो मोठ्या प्रमाणात मलबे खाली पडलेले आहेत. कारण आता मागील वर्षीच महापालिकेने येथील या माझ्या कामगारांच्या ज्या बिल्डिंग आहेत या धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या कोणाच्या तरी दबावाखाली. आणि त्या महापालिकेने येथील विकासकांना सांगितले होते की ह्या जे धोकादायक आपण बिल्डिंग आहेत यांना आपण त्वरित रिपेअर करून तेथील कामगारांना तिथे तुम्ही बसवत आहेत त्यांना तुम्ही न्याय द्यावा आणि त्या बिल्डिंगची रिपेअरिंग करून घ्यावा. परंतु हा विकासक आहे अदानी ग्रुप याने कोणत्याही प्रकारचे माझ्या कामगारांना या ज्या बिल्डिंगी जीर्ण झाले आहेत या अजूनपर्यंत तरी त्यांनी दुरुस्ती करून दिलेली नाही. परंतु काल जो ब्लास्ट केलेला आहे आणि ज्या त्या ब्लास्टची एवढी मोठी तीव्रता होती त्या सर्व हा भाग टिप्पन्नानगर पूर्ण एनआरसी कॉलनी मोना पूर्ण हादरला होता. तर माझी प्रशासनाला विनंती असेल का ह्या जो हा विकासक अनधिकृतपणे हा ब्लास्ट करत आहे याची तुम्ही पूर्ण चौकशी करावी. आत्ताच मी माझ्या महिला भगिनींशी चर्चा केली, माझ्या कामगारांशी चर्चा केली की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, महसूल मंत्री, तसेच जिल्हा कलेक्टर, प्रांताधिकारी, येथील तहसीलदार आणि तलाठी यांना मी एक निवेदन देणार आहेत आणि या विकासकावर या विकासकाच्या आपण चौकशी करून याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि माझ्या या कामगार बंधू भगिनींना न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करणार आहे. काल रात्री 7:30 दरम्यान इथं खूप मोठा आवाज आला. कसला आवाज आला तर काम चालू होतं, ब्लास्टिंग झालं. आता ह्या बिल्डिंगी पहा किती कमकुवत झालेल्या आहेत.
15 वर्ष आम्ही इथं तग धरून आहोत. जर अशी यांनी कामं केले तर ह्या बिल्डिंगी ढासळतील की नाही, आमचे कामगारांचे जीव जातील की नाही, तर अदानीने काहीतरी तोडगा काढावा याच्यावर. अदानीला सांगितलेलं या बिल्डिंगी रिपेअर करून द्या. हे KDMC वाले येतात, हे चिटकवून जातात आमच्या बिल्डिंगला की ह्या अशा अशा बिल्डिंगी आहेत. पण मग त्याच्यात असं स्पष्ट लिहिलेलं आहे का ह्या बिल्डिंगी अदानीने दुरुस्त करून द्याव्यात. मग KDMC अदानीला का जबाब विचारत नाही का? हे लोक अशा ठिकाणी राहतात, कधीही बिल्डिंग ढासळू शकते, जीवित हानी होऊ शकते, तर अदानीला याच्यात त्यांनी घेतलं पाहिजे ना. अदानीला काहीच विचारत नाही. अदानीचं काम तर चालू आहे व्यवस्थित, मग अदानी कामगारांचा पैसा का देत नाही? हे ब्लास्ट जर वरच्या वर झाले तर ह्या बिल्डिंग इथे राहणार नाही, जीवित हानी होईल. तेव्हा अदानीने, सरकारने, मॅनेजमेंटने सगळ्यांनी याच्यात लक्ष घालावं. आता जर यांनी शासनाने अदानीने याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही थोड्याच दिवसात फार मोठं आंदोलन छेडणार आहोत. आणि मग काय होईल? बस सेवा बंद करू, रिक्षा सेवा बंद करू, गेट बंद करू, पुढे जाऊन आम्ही रेल्वे पण बंद करू शकतो, कारण आमच्या जीवावर आलेलं आहे. आता असंही मारायचंय तसंही मारायचंय, याची दखल सरकारने घ्यावी. का जे मोठं आंदोलन होणार आहे ते होऊ न देता त्यांनी आताच काहीतरी कारवाई करावी. दरम्यान NRC कंपनीच्या ज्या जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जात आहे त्याकरिता ब्लास्टिंग केले जात आहेत. ब्लास्टिंगसाठी लागणारी परवानगी सरकारी यंत्रणांकडून घेण्यात आल्याचं कंपनीच्या अधिकारी सूत्रांकडून कळवण्यात आलंय. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.